सात वाजले अजून चहा मिळाला नाही आणि सुनबाई सुद्धा किचनमध्ये दिसत नाही म्हणून सुचिता आपल्या सुनेला शीतलला असा आवाज देत होते। आपल्या सुनूच्या रूममध्ये आली पण तिला काहीच उत्तर मिळाले नाही। तेव्हा सुचिताने सुनेच्या रूमचा दरवाजा वाजवला तेव्हा तिच्या लक्षात आले दरवाजा तर उघडा आहे म्हणून तिने आत रूममध्ये गेली। पाहिले तर मुलगा अजय झोपून होता पण सुनबाई नव्हती। अरे एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली ती? कदाचित बाथरूममध्ये असेल पण तिथे पण ती नव्हती। सकाळी चालायला सुद्धा जात नाही मग गेली कुठे ते सुद्धा कोणालाही न सांगता म्हणून तिने आपल्या मुलाला अजयला आवाज देऊन उठवले। अरे सुनबाई दिसत नाही आहे घरी, कुठे गेली आहे? अजून झोपला आहेस तू तर? आई आई कुठे असेल? घरातच ती, तू नको त्रास घेऊ। अजय आपली चादर अंगावर ओढत म्हणाला आणि परत झोपी गेला। चहा नाश्त्याची वेळ झाली आहे तरी सुनबाई अजून आली नाही। समजत नाही इतरांना पण करायचं काय आणि काय नाही, कुठे गेली सकाळी सकाळीच काय सांगून पण गेली नाही। असे काही सुनबाईचे वागणे मला पटत नाही। लग्न होऊन तिला 6 महिनेसुद्धा झाले नाही, त्यांनी मनमानी चालू केली तिची। मग सुचिता स्वतःच्या किचनमध्ये जाऊन चहा बनवू लागली। 2 कप चहा बनवून तिने एक आपल्या नवऱ्याला दिला आणि 1 कप स्वतः घेऊन ती दोघेही चहा पिऊ लागले। तेव्हा सुचिता पुन्हा विचार करू लागली की सुनबाई कुठे गेली तर नाही ना, कारण तिला मागच्या गोष्टी आठवू लागल्या। मागच्या आठवड्यात तिचा बहिणीचा फोन आला होता आणि ती तुझ्या घरच्या खाली उभी आहे। अरे तू कशी? अगं ताई, माझी एक्झाम सेंटर इकडे आहे ना, म्हणून मी तुझा पत्ता विचारून गुगल मॅपच्या सहाय्याने इकडे आले आहे। आता तू रूमचा नंबर सांग, मी इकडे येते। हे ऐकून शीतल आश्चर्य वाटले। तिने आपल्या रूम नंबर सांगितला आणि सीमाला रूमवर यायला सांगितले। सीमा रूमवर येताच शीतल तिला म्हणते, अगं येणे अगोदर पहिले सांगायचे तरी नाही का? नाही ग ताई, मला वाटलं पेपर देऊन लगेच निघून जाईल पण थोडा वेळ होता म्हणून इकडे आली आहे। माझा मित्रसुद्धा इकडे कुठेतरी थांबला आहे। ठीक आहे, लवकर हातपाय धुवून मी जेवण वाढते, तू जेवण करून घे। या दोघींचे बोलणे ऐकून आपल्या रूममधून आली सासू आणि म्हणाली, कोण आहे सुनबाई? तेव्हा शीतल या सगळ्या प्रकार सासूला सांगितला। हे ऐकून सासूला लगेच धक्का बसला। मग तिने वाईट तोंड करून विचारले, तुझे पेपर किती दिवस आहेत? आज 1 पेपर आहे आणि परवा 1 आहे। आणि सीमा म्हणाली, तोपर्यंत मी इथेच राहणार आहे। शीतलच्या सासूने पुन्हा विचारलं, तोच विचार करत आहे की ताईजवळच राहून म्हणजे थोडा वेळ अभ्यास करायला पण मिळेल? तू एकटीच आलीस का इकडं एवढ्या 5 तासाचा प्रवास करून? नाही, माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आणि मित्र पण आहेत। ठीक आहे, राहते। माझं सासूबाई काही बोलल्या नाही परंतु 2 दिवसानंतर जेव्हा सीमा गेली तेव्हा शीतलला बोलावलं आणि तिला म्हणाली, मला विचारल्याशिवाय तुझ्या माहेरच्यांना बोलवणं ठीक नाही। अजून मी जिवंत आहे, या घरातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे। उगाच तुझी डोके चालू नकोस। आई तिच्या अचानक फोन आला आणि म्हणाली की तुझ्या घराजवळ आले आहे, मग मी काय बोलणार? म्हणून मी तिला काही यायला सांगितलं। हा ठीक आहे, परंतु याच्या पुढे असं काम नाही। आणि यायचं असेल तर पहिले फोन करून सांगून यायला हवं। हा ठीक आहे, तसंही ती फिरायला आली नव्हती तर पेपर देण्यासाठी आली होती आणि ती एक विद्यार्थिनी आहे। विद्यार्थिनीची मदत कोणीही करतो आणि ती मदत करायला सुद्धा हवी। सुनबाई, आम्ही कोणाचा ठेका घेतला नाही आहे। आणि तशीही जर तुझी सासू तुला काही बोलत असेल तर तुला उलट उत्तर देणे हे गरजेचे नाही आहे। रूममधून बाहेर येत असेल तिचे सासरे तेव्हा म्हणाले, आज ती आली होती, उद्या दुसरं कोणीतरी येईल। अशा प्रकारे बोलत आलेल्या पाहुण्यांचा आम्ही काय पाहुणचार करत बसायचा का? धर्मशाळा आहे का आमचं घर का? नवीन जेव्हा त्यांचं मान होईल तेव्हा ते तिकडं इकडं घेऊन येईल। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तू आम्हाला न विचारता तिला घरी यायला सांगितलंस कसं? सासऱ्याचे बोलणे ऐकून शीतल शांत झाली पण ही गोष्ट इथे संपली नाही। संध्याकाळी अजय ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याला सुद्धा सगळं सांगण्यात आलं की तुझी बायको शीतल तुझ्या आईबरोबर कशी वाद घालत होती।
थोडा वाढूनच सांगितलं हे सर्व ऐकून आजीला शीतलला समजावं लागलं. आई बाबा बरोबर बोलत आहेत, तू घरातच होतीस ना? ते घरात होते, एकदा विचारायला हवं होतं. तुला घर गृहिणीच्या दुनियादारीची समज नाही, तू नवीन आहेस. साधापणासूनच स्वतःच्या मनाने वागून तुझी मनमानी चालू नकोस. कसली मनमानी? मी काही छोटी मुलगी नाही आहे जी कोणालाही बोलून घेईल. मला चांगलंच माहीत आहे की कोणाला घरी बोलायचे आणि कोणाला नाही. आणि तसे बोलव काय तर झाल्यास, शेवटी माझ्या घरी बोलवलं आहे ना, हे घर माझं पण आहे ना. तर मीच माझ्या घरात एक छोटासा निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही का? माझे घर आहे याचा अर्थ काय सुनबाई? घर माझं आहे, त्याला मी बनवलं आहे माझ्या हिमतीवर, त्यामुळे निर्णयसुद्धा फक्त मीच घेणार. तुझं काय? या घरावर तुझ्या नवऱ्याचा सुद्धा काहीच हक्क नाही आहे. तुझ्या या घरासाठी योगदान आहे का? त्यामुळे लक्षात ठेव, डोक्यात काढून टाक की हे घरसुद्धा तुझं आहे, असे तिचे सासरे म्हणाले. पण तिला सासऱ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, कधीच नव्हती. कारण सासऱ्याच्या पहिल्या दिवशी तिचे सासरे तिला म्हणाले होते, हे घरसुद्धा आहे तुझं, या घरात तुला ही कोणतीही चिंता करण्याची कारण नाही. तू निश्चिंत मस्त बिंदास्त होऊन राहणं. तेव्हापासून आपल्या सासऱ्याविषयी तिच्या मनात खूप आदर निर्माण झाला होता. परंतु आता तिच्या डोळ्यामधले पाणी आले होते, म्हणून ती गुपचूप आपल्या रूममध्ये निघून गेली. या सर्व गोष्टी आठवल्यानंतर सुचिता पुन्हा आपल्या मुलाच्या रूमकडे गेली आणि अजयला उठत म्हणाली, अरे सुनबाई कुठे गेली आहे, बघ बरं. तेव्हा अजय गडबडीत उठला आणि शीतलला फोन लावू लागला. तेव्हा त्याला शीतलचा व्हॉट्सअपवर मेसेज दिसला, काही कामासाठी बाहेर जात आहे, दुपारपर्यंत परत येईल. तुम्ही झोपाल होते म्हणून मी तुम्हाला उठवले नाही, आणि आई बाबा दोघे बाहेर फिरण्यासाठी गेले होते म्हणून त्यांना सुद्धा सांगितले नाही. परंतु तुम्ही चिंता करू नका, आई शीतल बाहेर गेली काही कामासाठी, दुपारपर्यंत परत येईल, असा ती मेसेज देऊन गेली आहे. ठीक आहे, मग मला फोन लावून विचारते कुठे आहे. अजयने फोन लावला तेव्हा म्हणाले, मी आल्यावर सांगते. त्या दिवशी अजयसुद्धा ऑफिसला गेला नाही. तेव्हा सर्वजण विचारत होते की नक्की ही कुठे गेली असेल. दुपार जेव्हा शीतल आली तेव्हा अजयसोबत सासरेसुद्धा नाराज होते. तिने घरात पाऊल ठेवताच तिचे सासरे म्हणाले, काय सुनबाई, तुला मुलगी काय मानली? तू तर जास्तच हवेत उडू लागली आहेस. या घराविषयी तुझी जबाबदारी कर्तव्य सगळं विसरून गेलीस का? तू कुठे जात आहेस ते आम्हाला सांगावं असं वाटत नाही, एवढंसुद्धा तुला कळलं नाही का? तुला बाबा मी जॉबसाठी विचार करत आहे. तिला गेले होते लग्ना अगोदर ठिकाणी जॉब करत होती, त्याच ठिकाणी मी परत जॉब जॉईन करण्याचा विचार करत आहे. पण का अचानक जॉब करण्याची आवश्यकता आहे तुला? प्लीज का शीतल, मी सुद्धा तुला सांगितले होते की तुला जॉब करण्याची आवश्यकता नाही. बाबा मी माझ्या कमाईवर आपले घर चालवण्याचा प्रयत्न करत आहे. तू तर जॉब करणार नाहीस, एक चांगली आदर्श सून बनण्याचा प्रयत्न करेन असं तू म्हणाली होतीस. माझे म्हणायला तुम्ही म्हणवलेला नियम ऐकून मला हसू येत आहे. कारण एका बाजूला तुम्ही मला तुमची मुलगी म्हणत आहात आणि बिंदास्त होऊन राहा असे सांगत आहात, पण दुसऱ्या बाजूला मी छोटासा जरी निर्णय घेतला तरी त्याला तुम्ही विरोध करत आहात. हे मलाच ऐकवत आहात की या घरावर तुझा काही अधिकार नाही, हे घर तुझं घर नाही आहे, घर पूर्णतः आमच्याही असे सुद्धा किती वेळेस मला ऐकवण्यात आले. सुनबाई तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. हे बघ, तुमच्या प्रत्येक गोष्टीत दोन बाजू असतात, ते कसं सकारात्मक आणि नकारात्मक. पण तू माझे बोलणे सकारात्मक दृष्टीने न घेता नकारात्मक बाजूने विचार करत आहेस. माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की हे घर तुझे नाही असे काही नाही, परंतु या घरात कोणाचा ना कोणाचा निर्णय घेताना तुझ्या सासूला किंवा सासऱ्याला विचारायला हवंय. तुझं आता वय कमी आहे, दुनियादारी तुला माहीत नाही, म्हणून मी हे सल्ला तुला दिला होता. तुला अजून एवढी समज नाही की कोणता निर्णय कधी घ्यायचा आहे. सुनबाई अजय आणि त्याचे बाबा बरोबर बोलत आहेत. तुझे सासरे तुझ्या बाबांच्या समान आहेत, म्हणजेच वडिलांच्या बरोबर आहेत. हे बोलणार आणि रागवणार, तुला ओरडणार सुद्धा. तुझे बाबा कधीच तुला ओरडत नव्हते का? त्याच्यात एवढे काय वाईट वाटून घ्यायचे? जाऊ दे, ती नोकरीची गोष्ट सोडून दे, हेच तर तुला सांगत आहे.
त्यावर शीतलचे बोलणे, तेच मी तर बोलत आहे, हे घर माझे आहे, परंतु माझं कर्तव्य आणि अधिकार काय आहे? सासरी, माझं काय कर्तव्य आहे हे मला पहिल्या दिवशी सांगितले गेले होते, असे का केले? तर मीच एक समजूतदार किंवा मॅच्युअर्स आहे म्हणून ना परत पुढे जाऊन एक निर्णय घेऊन सुद्धा शकत नाही। जर तुम्ही बरोबर आहात तर माझे कर्तव्य आणि अधिकाराच्या गोष्टी का नाही केल्यात माहीत आहे। प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, पण तिथे कर्तव्य येथे तिथे अधिकाराची, तेच घरावर माझा काहीच अधिकार नाही असं तुम्ही म्हणत आहात। राहिला विषय माझ्या घरातील योगदानाचा, परंतु घरातील सर्व कामे मी न करता करत आहे। जॉब करण्याचा निर्णय सुद्धा मीच करत आहे। सुनबाई, तू गोष्टी वाढवत आहेस। बाबा, मी कोणत्याच गोष्टी वाढवत नाही आहे। मी फक्त समजून सांगत आहे की बाबा, मला कोणतीही मुलगी आपल्या सासरी कितीही काम करू दे, परंतु कामाची गिनती होत नाही। तिच्या कामाची किंमत शून्यच आहे। तुम्ही सर्व बोलत आहात ते चांगलेच आहे। त्याच्या उलट माझे डोळे उघडले, म्हणजे तुझे असे बोलणे आहे की तुझे या घराविषयी आणि तुझ्या नवऱ्याविषयी काही कर्तव्य नाही? सासूने आणि आजीने एकसाथ विचारले। नाही, असे नाही। मी सर्व कर्तव्य पूर्ण करायला मी तयार आहे, परंतु बदल्यात मला माझे अधिकार मिळायला हवेत। आणि यासोबतच मी माझ्या नोकरी परत जॉईन करत आहे। भले तुमच्या कामावर घरातील खर्च चालत असतील, परंतु मी एक शिक्षिकाने डिग्री घेतली आहे, ते त्याचा उपयोग करून घेणारच आहे। मी माझा आत्मसन्मान जागृत ठेवून जगू इच्छित आहे। पुढे अजय काही बोलणार तेवढ्यातच त्याच्या बाबांनी त्याला रोखले आणि बोलू लागले की सुनबाई, तू बरोबर बोलत आहे। जर एखाद्याला कर्तव्य करायला भाग पाडत असू दे, तेच त्याचे अधिकार त्याला मिळायलाच हवेत। तू जॉब जॉईन कर, घर तुझंही आहे आणि तू तुझे निर्णय घेऊ शकतेस। तुला आम्हाला संकृत जागण्याची गरज नाही आहे, परंतु तू सांगत आहेस हेच तुझी मोठेपण आहे। शीतल आपल्या सासऱ्याच्या माणसाबरोबर जे काही वागले, तिचे वागणे योग्य होते का? तुम्हाला काय वाटते ते कमेंटनुसार नक्की कळवा। आणि असे सुंदर सासू सुनेच्या नात्यामधील गोष्टी ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।